हरी ओम श्रीराम अंबज्ञ। मी राजाराम सावळाराम मांजरेकर, ठाणे पूर्व उपासना केंद्र साईनिवास येथे होणारा होली पौर्णिमा उत्सव, त्या उत्सवाला आपले अनेक श्रद्धावान गर्दी करतात। तर त्यावेळेला तिथे AEDM ची सेवा असते, लाईन कंट्रोलची, किंवा अन्य प्रकारे आणखीन काही कामं असतात तर तीही सेवा असते। त्यामध्ये पाणी वाटप असतं, लाईन कंट्रोल असतं, आपापले कोऑर्डिनेटर ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे त्या सेवेची रचना असते। त्या रचनेमध्ये मी साईनिवासला होळी पौर्णिमेच्या सेवेला गेलो होतो। दिवसभर सेवा झाल्यानंतर परतीच्या मार्गावरती निघताना दादर स्टेशनला त्यावेळेला रेल्वे प्लॅटफॉर्मचं उंची वाढवण्याचं काम चालू होतं आणि साधारण दादरला अशी परिस्थिती असते की तुम्ही गाडी पूर्ण थांबायच्या आधी जर पकडली नाहीत तर तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळणं अतिशय कठीण, अशा प्रकारचा तो दादरवरनं रेल्वेचा प्रवास असतो। परतीच्या प्रवासाच्या वेळेला मी तसाच प्रयत्न केला, पण माझ्या हातून जो ट्रेनचं हँडल असते ते सुटलं आणि प्लॅटफॉर्मवर मी खाली पडलो। वास्तविक पडलो अशा ठिकाणी की ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये जवळजवळ 1 ते 1.5 फुटाचं अंतर आणि मी 108% ट्रेनच्या खालीच जायला पाहिजे, पण त्या सद्गुरू रायाची कृपा, मी ट्रेनमध्ये बाजूला पडलो। मी सगळं बघतोय, माझ्यावरनं किती माणसं गेली काय गेली मला काहीच माहिती नाही, पण नंतर काही क्षणानंतर मी उठलो। जेव्हा पडलो होतो तेव्हा माझ्या डोळ्यावरचा चष्मा, हातातलं जपाचा काउंटर सगळं माझ्या छातीवरच पडलेलं होतं आणि परत उठलो आणि इकडे तिकडे पाहिलं। मला असं वाटलं की आजूबाजूला कोण आहेत काय नाही, जसं काय काही घडलंच नाही, अशा प्रकारचा तो प्रसंग घडला। पण जीवावरचं आलेलं माझ्या सद्गुरूने कसं लिहिलं या त्यातनं मला बाहेर काढलं हे आपल्या सगळ्यांसाठी सांगणं महत्त्वाचं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।